नवरात्रीनंतर 5 दिवसांनी येणारी शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा तसेच शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही रात्र जागून हिंदू धर्मात लक्ष्मी आणि इंद्राची आराधना केली जाते. चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत केले जाते. अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी एक अशी सांगितली जाते की एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो. त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकालाच विचारते की को जागरती, को जागरती, म्हणजेच आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का, कोणी जागा आहे का. आणि तिच्या हाकेला साथ देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या साथ देणाऱ्या सगळ्यांना ती अमृत म्हणजेच लक्ष्मीचे वरदान देते, धनधान्य सुख समृद्धी देते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्यान, घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावावे. कोजागिरी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पूनम नावाने साजरी केली जाते. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते. या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेट वस्तू पाठवण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानमध्ये राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये अश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात. ओडिसामध्ये शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला बंगाली लोक लोखी पूजो असे म्हणतात. या दिवशीच्या लोखी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी व ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो. तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंद्राने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात. या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्री लक्ष्मी नारायणाची पूजा करतात. बनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोहळा साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो, त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हणले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते. प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करतानाही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आधी 9 दिवसाची नवरात्र आलेली असते. या 9 दिवसात शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा केली जाते. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवीन पिके हाताशी आलेली असतात, त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोळे, जायफळ, साखर अशा गोष्टी घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे.
दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते, ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते, त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. अशी प्रथा कला विवेक या ग्रंथात नोंदवली दिसते. घरासमोर लावलेल्या हर तऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूवर नवी बांधतात. नवी म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी. चंद्राला दीप दाखवणे, दीपदान हे या उत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य मानावे लागेल. म्हणूनच या रात्री मंदिराच्या दीपस्तंभावरील सर्व दीप पेटवून मंदिराचा परिसर उजळवून टाकण्याची प्रथा आहे. चंद्राची शीतलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो, हीच आजच्या दिवशी प्रार्थना. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.